धान्य देई हे काली आई धन धान्य देई जोड़ते मनाची नाते हमची माते हमची माणस अधिक पर्जन्यमानामुळे कोकण प्रदेश प्रसिद्ध आहे तो भात शेतीसाठी. भाताचं कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागातील शेतकरी आता नवनवे प्रयोग करू लागलेत. भात शेतीत होणारा तोटा भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कृषीपूरक उद्योगांकडेही वळू लागलेत. कृषी विज्ञान केंद्रांमार्फत भरवण्यात येणाऱ्या मार्गदर्शन शिबिरांना शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित राहतात. नव्या उद्योग व्यवसायांची माहिती घेतात आणि सक्षमपणे तो व्यवसाय करून आपल्या उत्पन्नातील वाढ करतात. भुईमुग हे तसं कोकणातील पारंपरिक पीक नाही, मात्र पावसाळ्यात खरीप हंगामात भातशेती भाजी शेती करणारे कोकणातील शेतकरी रब्बी हंगामात भुईमुगाची लागवड करताना दिसतात. त्यांची महत्त्वाची अडचण आहे ती बियाणाची. मागील वर्षाच्या रब्बी मोसमातील बियाणं वापरून शेतकऱ्यांना भुईमुगाची शेती करावी लागते. स्वाभाविकच शेतकऱ्यांना अपेक्षित असलेलं उत्पन्न यातून मिळत नाही. शेतकऱ्यांच्या समस्या अडचणींबद्दल जागृत असलेलं कृषी विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्र सातत्याने शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील असे प्रयोग करत असतात. नमस्कार. कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहामार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत आपण इथे पावसाळी भुईमुगाचं प्रात्यक्षिक घेतलेलं आहे. या भागामध्ये महाडमध्ये सगळे शेतकरी भुईमुगाचं पीक हे रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात घेतात. परंतु इथला प्रॉब्लेम महत्त्वाचा होतो की ते बियाणं जे असतं ते रब्बीमध्ये तयार केलेलं बियाणं पुढच्या रब्बीमध्ये वापरेपर्यंत त्या बियाण्यातली व्हायबिलिटी आहे, त्याची उगवण क्षमता आहे, ती कमी होते. आणि हा जो प्रॉब्लेम शेतकऱ्यांना भेडसावतो, ही समस्या शेतकऱ्यांना भेडसावते, ही कमी करण्यासाठी हा नाविन्यपूर्ण प्रात्यक्षिकाचा उपक्रम आम्ही कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत राबवला आहे. आमचे माननीय संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर भावे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रात्यक्षिकाचं आयोजन आम्ही इथं केलेलं आहे. पावसाळी भुईमुग प्रात्यक्षितांसाठी कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत देत असतं आणि चांगलं उत्पन्न मिळावं यासाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शनही करत असतं. या प्रात्यक्षिकाचा उद्देश हा आहे की हे जे बियाणं तयार होईल हे यांना लगेच रब्बी हंगामात वापरता येईल आणि त्यायोगे आपण जी उगवण क्षमतेचा जो समस्या आपल्याला भेडसावते ती आपल्याला कमी करता येईल. त्या दृष्टीने आपण हे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत यांना बियाणं दिलेलं आहे. त्याचबरोबर यामध्ये आपण वेगवेगळ्या निविष्ठांमध्ये खतं त्यांना दिलेली आहेत. त्याचबरोबर वेळोवेळी निसर्गाच्या असमतोलामुळे पडणाऱ्या कीड आणि रोग असतात त्यांचं नियंत्रण करणं, त्यांचं व्यवस्थापन करणंही गरजेचं असतं. त्यासाठी आपण त्यांना त्या वेळोवेळी लागणारी जी औषधं आहेत, कीटकनाशकं बुरशीनाशकं यांचाही आपण त्यांना पुरवठा करतो. त्याचबरोबर त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतो. त्या काळानुरूप या म्हणजे परिस्थितीनुसार येणाऱ्या कीड आणि रोगांबाबत आम्ही त्यांना जागरूक ठेवतो आणि वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करत असतो. महाड तालुक्यातील बारस गावच्या संपत थोंडू झांजे यांच्या शेतात कृषी विज्ञान केंद्र किल्ला यांनी पावसाळी भुईमुग पिकाचा प्रयोग केला आहे. खरोखरच उन्हाळी जसं रब्बी हंगामामध्ये भुईमुग केला जातो आणि तो पावसाळ्यात होतो का नाही याचं एक प्रात्यक्षिक म्हणून केव्हीके किंवा कृषी विज्ञान केंद्र रोहा यांनी आमच्याकडे हे प्रात्यक्षिक घेतलेलं आहे. ते अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं उत्पन्न होऊ शकतं एक सिद्ध केलेलं आहे आणि त्याचंच इतर शेतकऱ्यांनी फायदा घेऊन
की जास्तीत जास्त उत्पन्न वाढवण्यासाठी उन्हाळी घेतो तेच प्रोडक्ट किंवा ते भुईमुगाचं उत्पन्न हे पावसाळी चांगल्या पद्धतीने येतं आणि त्याचा प्रयत्न करून आपलं उत्पन्न वाढवावं आणि ते करण्यासाठी लागणारं जे सहकार्य आहे ते कृषी विज्ञान केंद्र रोहा यांच्याकडून सातत्याने दिलं जातं आहे आणि ते जास्तीत जास्त देण्यासाठी आपण सहकार्य केलं आपण प्रयत्न केलं तर ते द्यायला तयार आहेत. आपलं उत्पन्न वाढावं, आपल्या गावातील नावलौकिक व्हावं, तसेच आपला देशाचं उत्पन्न वाढावं यासाठी आपण प्रयत्न कराल तर पुढे तुमचं भविष्यात अतिशय चांगल्या पद्धतीने उत्पन्न वाढणार आहे. त्यासाठी लागणारे खतं, त्याचे औषधं, व्यवस्थापन हे कृषी विज्ञान केंद्राचे तलाठी साहेब असतील, आरेकर सर असतील, अशा सगळ्या शास्त्रज्ञांनी सांगितल्या पद्धतीने जर आपण मेंटेन केलं, त्याचं जोपासना केली तर अशी ते चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळतं. माणसाच्या आयुष्यात अचानक एखादं वळण येतं आणि ती व्यक्ती नव्या वाटेनं वाटचाल करू लागते. MIDC नोकरीला असलेले संदीप झांजे, संपत झांजे आणि कृषी अधिकारी यांच्या प्रोत्साहनामुळे शेतीकडे वळले. कृषी विज्ञान केंद्र रोहा यांचे प्रमुख डॉक्टर तलाठी साहेब यांच्या समवेत आमची एक छोटीशी बैठक झाली. त्यांनी मला शेतीकडं, शेती व्यवसायामध्ये तुम्ही या, तुम्ही एक शेतकरी म्हणून तुम्हीसुद्धा शेतकरी व्हा, तुमच्यासुद्धा गावातल्या ग्रामस्थांना तुम्ही एकत्र आणा, तुमच्यासाठी ज्या ज्या काही शासकीय योजना आहेत ह्या आम्ही देण्याचं काम करू. नंतर मी आणि माझे ग्रामस्थ असे आम्ही एकत्र येऊन एक दोन वर्ष आम्ही भुईमुगाचं पीक घेत होतो. ते पीक घेत असताना आम्हाला थोडेफार पैसे मिळायला लागले. नंतर मग आम्ही आत्ता भाजीपाला व्यवसायाकडं उतरलो आहे. असलेल्या शेतजमिनीचं नीटपणे नियोजन केलं तर शेतकरी स्वतःचं उत्पन्न वाढवू शकतात आणि गावातील इतरांसाठीही रोजगार उपलब्ध करून देतात. माझ्याकडं आत्ता 6.5 एकर भातशेती आहे. मी 2.5 एकरला भात घेतो आणि इतर जे काय भेंडी 1.5 एकरला भेंडी घेतो, 20 गुंठ्याला मिरची घेतो, कारली शिराली दुधी असं मी मांडव बनवलेला आहे तोसुद्धा 20 गुंठ्याला बनवलेला आहे आणि ह्यातून माझ्याकडं 10-11 माणसांना एक रोजगार उपलब्ध झाला. आज माझ्याकडं जी माणसं कामाला येतात ह्या माणसांचं आज कुटुंब त्यांचं व्यवस्थित चाललेलं आहे आणि मला जे काय उत्पन्न मिळतं, तर आत्ता ही मी जी मिरची लावली किंवा ही जे भाजीपाला लावला ह्याचा पावसाच्या अभावे थोडंसं फुलं वगैरे गळण्याचं प्रमाण वाढलं आणि आत्ता ती यायला सुरुवात झाली. तर कमीत कमी माझं मासिक उत्पन्न 60,000 रुपये मला मिळू शकतं. आपण जे आता भुईमुगा क्षेत्रामध्ये उभं आहोत हे बघितलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने उत्पन्न आलेलं आहे आणि कृषी विज्ञान केंद्र रोहा तसं राष्ट्रीय कृषी विज्ञान यांच्यातून हे उत्पन्न दिलेलं आहे, त्याचं बियाणं दिलेलं आहे. ते मेच्या एंडिंगला आपल्याला बियाणं आलं, आपण ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पेरणी केली, त्याच्यावर औषध फवारणी करून चांगल्या पद्धतीने त्याचं संगोपन केलेलं आहे. तर हे झालेलं उत्पन्न पुढे लागणाऱ्या उन्हाळी बियाण्यासाठी त्याचा वापर केला जाणार आहे. त्याच्यासाठी आपण सगळेजण आपण जास्तीत जास्त पावसाळी उत्पन्न करून उन्हाळ्यासाठी लागणारं बियाणं तयार करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. मी भाताच्या सोबत भातावरती अवलंबून न राहता इतर जी काही नगदी पिकं आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये भेंडी असेल, गवार असेल, मिरची असेल, दुधी पडवळ असेल, तर अशा प्रकारची मी पिकं घेतो. त्यालाच आणखीन एक जोडधंदा म्हणून मी फुलाचीसुद्धा गोंड्याची लागवड केलेली आहे. स्वदेश फाउंडेशनच्या अंतर्गत मला त्यांनी रोपं दिली होती, 6,000 रोपं मी 20 गुंठाला लावलेली आहे. गेल्या वर्षीसुद्धा मी रोपं लावली होती, त्यातून मला 30,000 रुपये फायदा मिळाला.
कोकणामध्ये जर का अशा प्रकारे सर्व शेतकरी संघटित येऊन जर त्यांनी एक देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवरती अवलंबून आहे आणि ही जर अर्थव्यवस्था आपल्याला जर सांभाळायची असेल तर प्रत्येक शेतकरी हा शेतीमध्ये उतरला पाहिजे. शेतीवरती ह्या आपल्या देशाचं किंवा आपल्या जिल्ह्याचं भवितव्य घडू शकतं. एकमेकांना मदत करत काम करण्याने शेतीकाम सोपं होतं आणि उत्पादन उत्पन्नातही वाढ होते. मी राहणारा स्थानिक इथलाच आहे आणि माझा मी व्यवसाय सांभाळून ही शेती वगैरे सगळी करतो आणि त्यात मी आमचे सासरे संदीप झांजे यांना मदत करतो आणि ह्या शेतात आपण ज्या उभे आहे तिथे आम्ही मिरची दुधी भोपळा कारली किंवा भेंडी इतर सगळं मोठ्या प्रमाणात भाजीपाला घेऊन शेतीचं आमचं चांगलं उत्पन्न झालेलं आहे आणि आम्हाला ह्याच्यातून भरपूर नफा मिळतो आणि आम्हाला ह्याच्यातून कृषी खात्याकडून भरपूर मदत होते आणि आम्हाला ह्याच्यातून आमच्या उत्पन्नाचं एक साधन तयार झालेलं आहे आणि आमची ह्याच्यातून आर्थिक प्रगतीसुद्धा भरपूर झालेली आहे आणि इतर लोकांनी त्याच्यात तरुणांनी त्याच्यात सहभागी व्हावं याची आम्हाला आशा आहे. किल्ला रोहा येथील कृषी विज्ञान केंद्राच्या सातत्याने केल्या जाणाऱ्या नवनवीन प्रयोग आणि प्रयत्नांमुळे मार्गदर्शन आणि मदतीमुळे नुकसानीच्या भातशेतीमुळे त्रस्त झालेला रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडले आणि शेतीपूरक व्यवसायांची माहितीही मिळाली. परिश्रमांची पराकाष्ठा करून शेतकरी आपल्या शेतातून चांगलं पीक काढत असतात. मात्र आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळेल याची त्यांना खात्री नसते. शेतमाल विक्री व्यवस्था शेतकऱ्यांच्या हाती नाही हे त्यामागचं कारण आहे. हक्काचं मार्केट मिळालं तर शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला दर मिळू शकतो असा विचार निसर्ग विकास संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या अंबाजोगाईच्या प्रभाकर वाघमारे यांच्या मनात आला. परिसरातील गावातल्या समविचारी शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी तो विचार वास्तवात आणण्याचं काम सुरू केलं. त्या प्रयत्नातून अंबाजोगाईची निसर्ग विकास प्रोड्युसर कंपनी आकाराला आली. शेतकऱ्यासाठी काहीतरी करावं असं वाटल्यानंतर मी नाबार्ड बँकेच्या PODF या कार्यक्रमांतर्गत आम्हाला त्यांनी प्रोत्साहन दिलं. त्यावेळेचे श्रीराम परोळकर साहेब पवार नंदकुमार पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला ही कंपनी स्थापन करण्याचा आधार मिळाला आणि मग आम्ही साधारण आमची टीम 4 ते 5 लोकांची टीम मुख्य कार्यकारी टीम जी आहे त्यांच्या मदतीनं ही कंपनी स्थापन करण्याचा आम्ही निश्चय केला. त्यामध्ये 1130 शेतकऱ्यांना आज मी आपल्या या कंपनीसोबत जोडले गेले आहेत आणि त्यांच्या टोटल मालाला या सदस्यांच्या मालांना स्वतःचं हक्कांचं मार्केट मिळावं आडत दलाली कमिशन ट्रान्सपोर्टेशन ह्याच्यापासून शेतकऱ्यांचा बचाव व्हावा आणि अर्थातच शेतकऱ्यांना इतर मार्केटपेक्षा हक्काचं मार्केट उपलब्ध करून देण्याचा आमचा हा महत्त्वाचा प्रयोग आहे. हा प्रयोग करत असताना अडचणी भरपूर आहेत पण त्यांना तोंड देऊन आम्ही ही कंपनी अगदी यशस्वीपणे करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आम्ही या अंतर्गत सध्या तरी डाळ मिल प्रोसेसिंग हे युनिट सुरू केल्यामुळं आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांचं सहकार्य मिळत आहे. कारण प्रोसेसिंग केल्याशिवाय मालाला या मार्केट नाही आणि मार्केट आणि शेतकऱ्यांची किंमत आणि कंपनीची किंमत आणि ह्याचा जर समतोल साधायचा असेल तर प्रोसेसिंग ची आवश्यकता आहे. यापुढे जाऊन आमचा असाही कयास आहे की नॉट ओन्ली फक्त सोयाबीन खरेदी न करता आम्ही काही दिवसातच इथं आम्ही ऑइल मिलसुद्धा उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे
आणि तो नक्कीच या एक महिन्यामध्ये आम्ही तो सोयाबीन ऑइल मिल उभी करून साधारण या सीझनला आमचा निसर्ग ब्रँड हा मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे. एखाद्या योजनेसंबंधीची परिपूर्ण माहिती, ती योजना कार्यान्वित करण्यासाठी योग्य आर्थिक मदत आणि समर्पक मार्गदर्शन मिळालं की कमी कालावधीतही लोकोपयोगी प्रकल्प आकार घेऊ शकतो. मी बीड जिल्ह्यासाठी जिल्हा विकास प्रबंधक नाबार्डतर्फे काम बघत आहे. प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन हे कॉन्सेप्ट आहे, ही नाबार्डने 2010-11 सालापासून चालू केलेली आहे. बीड जिल्हा हा प्रामुख्याने सगळी जमीन आहे ती कोरडवाहू जमीन आहे. बीड जिल्ह्यामधली 29% जमीनच फक्त ओलिताखाली आहे आणि बाकी कोरडवाहू जमीन आहे. आणि बीड जिल्ह्यामधले जवळजवळ 80% पेक्षा जास्त शेतकरी आहेत हे अल्पभूधारक आहेत. त्यांचं सरासरी धारणा क्षेत्र आहे ते 1.5 हेक्टरपेक्षाही कमी आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला जो बाजारभाव मिळत नाही आहे त्यासाठी नाबार्डने 2010-11 या वर्षामध्ये प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन हा कार्यक्रम राबवला. त्याच्यासाठी आम्ही नांदेडला सेन्सिटायझेशन वर्कशॉप घेतलं, त्याच्यामध्ये निसर्ग विकास संस्थेने पार्टिसिपेशन केलं आणि त्या वर्कशॉपमधून प्रेरणा घेऊन हे युनिट आम्ही बीड जिल्ह्यामधले सगळ्यात पहिलं युनिट हे केलेलं आहे, चालू केलेलं आहे. या निसर्ग विकास संस्थेला यासाठी आम्ही 60 लाख रुपये टर्म लोन दिलेलं आहे, कमी व्याजदराने टर्म लोन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 10-15% अमाऊंट ही ग्रँट आहे आणि या हा व्यवसाय चालवण्यासाठी त्यांना जी वर्किंग कॅपिटलची गरज आहे, खेळतं भांडवलाची गरज आहे, त्याच्यासाठी जवळजवळ 62 लाख रुपये नाबार्डने त्यांना दिलेले आहेत. याच्यातून या युनिटने चांगलं काम केलेलं आहे. त्यांनी जवळजवळ 1600 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना एकत्रित करून हे युनिट चालवलेलं आहे आणि अशा तऱ्हेच्या युनिटची बीडमध्ये अजूनही खूप गरज आहे. याच्यामध्ये सोयाबीन, डाळ मिल, इव्हन डेअरीसाठी सुद्धा खूप चांगलं स्कोप आहे. कामांची विभागणी आणि नियोजन नीटपणे झालं की संस्थेच्या कार्याला गती मिळते. कार्यकारी मंडळातील सर्वांच्या परिश्रमातून संस्था ठरवलेलं उद्दिष्ट साध्य करू शकते. ही कंपनी चालवण्यासाठी जो मुख्य घटक आहे तो म्हणजे शेतकरी सभासद. ते आमचे 1160 शेतकरी सभासद जे की आमचे 5 कार्यकारी मंडळ आहे. त्यामध्ये मी स्वतः वाघमारे PB चेअरमन म्हणून पाहतोय. व्हाईस चेअरमन म्हणून आमच्या सौ कांबळे कमल शिरपतराव ह्या व्हाईस चेअरमन आहेत. दुसरं अशोक सादुळे जे की ते पहिला 5 मनोवरी संचालक आहेत. रवी गोरे आणि चव्हाण आणि प्रशांत वाघमारे ही टीम जी आहे ह्या टीममुळं आम्ही 1160 शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकलो आणि आज 1160 शेतकऱ्यांना आम्ही हक्काचं मार्केट उपलब्ध करून दिलं आहे. हे सगळं उभं करण्याचं आम्ही 30-15 लाख रुपये शेतकऱ्यामधून आम्ही कॉन्ट्रीब्युशन सहभाग जमा केलेला आहे आणि त्या कॉन्ट्रीब्युशनमुळं आम्हाला नाबार्ड बँकेनं 1.30 कोटी रुपयाचं लोन अर्थसहाय्य केलं, ज्यामध्ये की 19 लाख रुपये ग्रँट आहे आणि उर्वरित रक्कम जी आहे ते लोन बेस्ड आहे. ते की 7 वर्षामध्ये आम्हाला ते परत करायचे आहे. आमची जी कार्यकारी मंडळ आहे ते सर्व शेतकरी आहेत आणि त्यांच्या क्लस्टरमध्ये ते आपापलं काम पाहतात. प्रक्रिया उद्योगामुळे शेतमालाचं मोल वाढू शकतं आणि शेतकऱ्यांच्या हाती अधिक पैसा येतो. शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्माण झालेल्या निसर्ग विकास प्रोड्युसर्स कंपनीनं डाळमिल सारखे प्रक्रिया उद्योग सुरू केले आहेत. ह्या प्रोसेसिंग युनिट उभं केल्यामुळं 20 लोकांना साधारण रोजगार उपलब्ध झालेला आहे. भवितव्यामध्ये ह्याच युनिटवर 3 शिफ्टमध्ये काम करण्याचा मानस आम्ही केलेला असून पुढं 60-70 लोक या लोकांना रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता येत आहे. हा प्रयोग रोजगार निर्मितीसाठी युवकांना एक प्रोत्साहन देणारा ठरणार आहे. साधारण 1.30 कोटी रुपये इथची आमची इन्व्हेस्टमेंट आहे. त्यामध्ये 52 लाख रुपयेमध्ये 1000 मेट्रिक टनचं गोडाऊन आहे, ऑफिस बिल्डिंग आहे, सिक्युरिटी रूम आहे, कंपाऊंड वॉल आहे, व्हीकल आहे, टेम्पो, बाकी 2-व्हीलर वगैरे असं टोटल आणि बोरवेल पण आहे पाण्याची सोय. असा टोटल खर्च जो झालेला आहे तो 52 लाख रुपयाचा खर्च याच्यावर केलेला आहे, इन्फ्रास्ट्रक्चरवर. उर्वरित रक्कम जी आहे ते 21 लाख रुपये आणि 62 लाख रुपये आम्हाला फिरतं भांडवल म्हणून नाबार्ड बँकेने दिलेलं आहे. जो की आता हे जे दिसतोय माल आपल्या गोडाऊनमध्ये तो 62 लाख रुपयाचा माल ऑलरेडी आमच्याकडं स्टॉक आहे.
अधिकाधिक शेतकऱ्यांनी कंपनीशी सभासद म्हणून नातं जोडल्यामुळे कंपनीला बळ मिळालं. नवनवीन योजना आकार घेऊ लागल्या. त्या योजना उपक्रमांमुळे सभासद शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या लाभ होऊ लागला आहे. माझं नाव गोरे रवी अर्जुनराव. मी 2011 निसर्ग विकास प्रोड्युसर कंपनी संचालक म्हणून काम पाहतो. आणि ज्यावेळेस आम्ही ज्यावेळेस हे निसर्ग विकास प्रोड्युसर कंपनीचं सोयाबीनचं युनिट उभा करण्याचं काम केलं, त्यावेळेस आम्ही 1130 शेतकऱ्यापर्यंत जाऊन वेगवेगळे त्यांना सभासद करून आणि त्यांचं लोकसहभाग जमा करून 1,15,00,000 लोकवर्गणी जमा करून नाबार्डकडे सबमिट केलं. आणि त्यानंतर आम्हाला हा युनिट मंजूर झालं. त्या अगोदर हे जे आम्ही 1130 आमचे सभासद आहेत, या सभासदांसोबत काम करत असताना आम्ही यांचा माल, या सभासदा शेतकऱ्यांचा माल आम्ही त्यांच्या बांधावर जाऊन उचलतो. आणि त्यामुळं जे आज मार्केटमध्ये पिळवणूक चाललेली आहे, जे आडत हमाली दलाली लेवी हे जो प्रकार मार्केटमध्ये चाललेला आहे, तो प्रकार आमच्या युनिटमध्ये चालत नाही. त्यामुळं शेतकऱ्याचे फायदे बरेच होतात. त्याच्यामध्ये पहिला फायदा असा की शेतकऱ्याचे जी आडत हमाली मार्केटला कपात केली जाते ती आमच्या युनिटला कपात होत नाही. त्याच्यानंतर आम्ही जो शेतकऱ्यांना जसा माल बांधावून उचलतो त्याच जो मार्केटचा भाव चालू आहे त्याच मार्केटनं आम्ही खरेदी करतो. त्यामुळं शेतकऱ्याची जी पिळवणूक होईली किंवा जे ट्रान्सपोर्टेशन आहे जे शेतीपासून आमच्या युनिटपर्यंत आणायचं, एकतर ते वाचायलं आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही शेतकऱ्याला चेक पेमेंट देतो. त्यामुळं शेतकऱ्याचं बँकेशी बरेचसे कॉन्टॅक्ट राहायला लागले, त्यामुळं शेतकऱ्याची बँकेशी पत वाढायला लागली. त्याच्याच नंतर ज्यावेळेस आम्ही शेतकऱ्यासोबत शेतकऱ्याला युनिटवर बोलवतो त्यावेळेस आमचा पूर्ण माल आम्ही त्यांच्यासमोरच वजन केला जातो आणि त्यांना चेक पेमेंट दिलं जातं. त्या कंपनीमध्ये जे हरभरा आम्ही खरेदी करतो किंवा तूर खरेदी करतो, याच तूर आणि हरभरा आम्ही एक छोटंसं डाळ युनिट उभा केलेलं आहे. त्या ठिकाणी आम्ही हरभरा डाळ आणि तूर डाळ, तूर आणि हरभऱ्यापासून आम्ही त्याच्यावर प्रोसेस करतो, प्रक्रिया करतो. आणि तीच डाळ आमचे जे शेतकरी आहेत किंवा आमचे जे मेंबर्स आहेत 1130 मेंबर, त्यांना कमी दरामध्ये कशी देता येईल ते त्यासाठी प्रयत्न करतो. सभासद असलेला शेतकरी हा कंपनीच्या केंद्रस्थानी आहे. त्याच्या प्रगतीसाठी आवश्यक असणारी प्रशिक्षण शिबिरं कंपनीतर्फे भरवली जातात. त्यांना आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी मदत केली जाते. त्याच्यानंतर आम्ही वर्षामध्ये 1 वर्षामध्ये 4 मेळावे घेतो शेतकऱ्याचे. त्या 4 मेळाव्यामध्ये पूर्ण आमच्या 1130 सभासद आहेत, त्यांना या ठिकाणी बोलवतो आणि त्यांना वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन देतो. आणि वेगवेगळे मार्गदर्शक जसं की कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य असतील, नाबार्डचे काही वरिष्ठ अधिकारी असतील, असे वेगवेगळे लोक एकत्र आणून त्यांना जास्तीत जास्त शेतीविषयी कसं मार्गदर्शन करता येईल किंवा त्यांना आधुनिक पद्धतीनं कमी खर्चात किंवा कमी पाण्यामध्ये कसं व्यवस्थापन करता येईल हे आम्ही या कंपनीच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. आणि आजपर्यंत आमची कंपनी 2011 स्थापन झालेली आहे, तर आमचं आहे 3rd वर्ष आहे. तर आम्ही ही कंपनी स्थापन करत असताना आमची सुरुवातीला आमची एक कंपनी आहे, कंपनीच्या व्यतिरिक्त आमची एक संस्था आहे निसर्ग विकास बौद्धिक सेवा संस्था. तर या संस्थेमार्फत आम्ही काही 68 शेतकरी मंडळाची स्थापना केलेली होती. त्या शेतकरी मंडळाअंतर्गत आम्ही प्रत्येक गावागावामध्ये जाऊन बैठक घेत होतो. त्याच्याच माध्यमातून आम्ही सभासद पण या कंपनीसाठी उभा केले. आणि त्याच्यानंतर आम्ही ही कंपनी स्थापन केलेली होती. मला पण असं आणखी शेतकऱ्यापर्यंत सांगावं असं वाटते शेतकऱ्याला, माझ्या शेतकरी बंधूंना, कारण मी सुद्धा एक अल्पभूधारक शेतकरी आहे. पण मला माहिती की शेतकऱ्याची तळमळ कशी असते. माझ्या शेतकरी बंधूंना एवढंच मी सांगू इच्छितो की जे आपले शेतकरी आहेत अल्पभूधारक असतील, अत्यल्पभूधारक असतील, त्यांनी जर आमच्या निसर्ग युनिटची भेट दिली किंवा निसर्ग प्रोड्युसर कंपनीला भेट दिली तर आम्ही त्यांना नक्कीच मोलाचं मार्गदर्शन करू, त्यांच्या जी समस्या असतील त्या सोडवण्याचं काम करू. प्रक्रिया उद्योगामध्ये विक्री व्यवस्थापन मार्केटिंग हे महत्त्वाचं असतं. विक्री वाढली की नफा वाढतो आणि वाढलेल्या नफ्यामुळे शेतकऱ्यांना अधिक लाभांश देता येतो. मी प्रशांत प्रभाकर वाघमारे, मी निसर्ग विकास प्रोड्युसर कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतो. तर इथे आलेल्या मालाचे ग्रेड करणे, त्याचा भाव सांगणे व त्याचा काटा करून शेतकऱ्यांना पावती देणे व त्याचे पेमेंट चेअरमनपर्यंत पोहोचवणे याचे काम मी करतो. त्यानंतर त्या मालाची ग्रेडिंग करणे, त्याला पॅकिंग करणे व तो मार्केटपर्यंत पोहोचवण्याचे काम माझ्याकडे आहे. तर यावर्षी आम्ही सोयाबीन 3,500 क्विंटल, चणा 650 क्विंटल, तूर 570 क्विंटल, ज्वारी 190 क्विंटल, गहू 190 क्विंटल,
व पिवळी ज्वारी 50 क्विंटल तसेच हायब्रिड ज्वारी 250 क्विंटल खरेदी केलेली आहे. आणि याच्या अंतर्गत आम्ही हा सर्व माल या मशीनमध्ये ग्रेडिंग करून तो पॅकिंग करतो व तो डायरेक्ट आपले जे किरकोळ दुकानदार आहेत किंवा ठोक दुकानदार आहेत त्यांना देतो. याच्यातून आमचा उद्देश असाच की आम्ही जो शेतकऱ्याचा डायरेक्ट माल खरेदी करतो कसलाही शेतकऱ्याला खर्च न लावता तोच माल आमच्या ब्रँड म्हणजे निसर्ग ब्रँडमध्ये आम्ही दुकानदारांना पोहोचवतो व तोच तसा तो शेतकऱ्याकडे म्हणा किंवा इतर पण डायरेक्ट जो मधला दलाल आहे तो आम्ही सध्या तरी आमच्या मार्केटपुरता आमचे जे केज धारूर कळंब अंबाजोगाईमध्ये ज्या दुकानदारांना किंवा ठोक विक्रेत्यांना आम्ही माल पुरवतो त्यांच्यापुरता तरी आम्ही दलालमधला सध्या बंद केलेला आहे. व सध्या आमच्याकडे तूर डाळीचा स्टॉक आहे 250 क्विंटलचा व हरभरा डाळीचा स्टॉक आहे 350 क्विंटलचा. व भविष्यामध्ये बीड नेकनूर तसेच इकडे लातूर उस्मानाबाद नांदेडपर्यंत जाण्याचा आमचा मानस आहे. माझं नाव कांबळे कमल शिरपतराव आहे आणि मी निसर्ग विकास प्रोड्युसर कंपनीमध्ये व्हाईस चेअरमन या पदावर कार्य करते. आमची संस्था अशी आहे शेतकरी लोकांसाठी तर काम करतेच करते पण बचत गटामधून महिला सक्षम व्हावं ह्यासाठी सुद्धा एक चांगल्या प्रकारे महिलांना सक्षम होण्यासाठी बरेच कामं करतात आणि मी सुद्धा एक महिलाच आहे त्याच्यामुळं या निसर्ग विकास प्रोड्युसर कंपनीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही हा उद्योग उभा केला. निसर्ग विकासच्या या प्रयोगाचा परिसरातील शेतकऱ्यांना फायदा झालाय. शेतमालाच्या विक्रीच्या खात्रीमुळे शेतकरी निश्चिंत झाले आहेत.